सविनय कायदेभंग चळवळ या पाठाचा अभ्यास करूयात. मुलांनो, गांधीजींनी सविनय कायदेभंग करण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी गांधीजींनी सरकारकडे काही मागण्या केल्या, जशा मिठावरील कर रद्द करावा, मीठ बनवण्याची सरकारची मक्तेदारी रद्द करावी, या त्या मागण्या होत्या. आपण मिठाच्या सत्याग्रहाची पार्श्वभूमी पाहूयात. सविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्यापूर्वी गांधीजींनी सरकारकडे केलेल्या मागण्या फेटाळून लावल्या गेल्या. मीठ हा जीवनावश्यक घटक असल्याने त्यावर कर लादणे अन्यायकारक होते. मिठाचा सत्याग्रह हा प्रतिकात्मक लढा होता. ब्रिटिश सरकारचे जुलमी व अन्यायकारक कायदे शांततेच्या व सत्याग्रहाच्या मार्गाने मोडणे हा त्यामागील व्यापक असा हेतू होता. आपण दांडी यात्रेविषयी माहिती घेऊयात. मिठाच्या सत्याग्रहासाठी गुजरातमधील दांडी हे ठिकाण गांधीजींनी निवडले. 12 मार्च 1930 रोजी गांधीजी व त्यांचे 78 अनुयायी अहमदाबादमधील साबरमती आश्रमातून पदयात्रा करीत निघाले. पदयात्रेच्या मार्गात येणाऱ्या खेड्यांमध्ये गांधीजींनी केलेल्या भाषणामुळे निर्भय झालेली जनता पदयात्रेत सामील होत असे. 385 किलोमीटरचे अंतर चालत ही पदयात्रा 5 एप्रिल 1930 रोजी दांडी येथे पोहोचली. 6 एप्रिल 1930 रोजी जनतेच्या साक्षीने गांधीजींनी समुद्रकिनाऱ्यावरील मीठ उचलून मिठाचा जुलमी कायदा मोडला. त्यामुळे देशभर सविनय कायदेभंग चळवळीला सुरुवात झाली. मुलांनो, देशभरात सुरू झालेल्या कायदेभंग चळवळींच्या माहिती घेऊयात. पेशावरचा सत्याग्रह या चळवळीविषयी माहिती घेऊयात. वायव्य सरहद्द प्रांतात खान अब्दुल गफार खान उर्फ सरहद्द गांधी यांच्या खुदाई खिदमतगार या संघटनेने 23 एप्रिल 1930 रोजी सत्याग्रह केला. सत्याग्रहींवर गोळीबार करण्याचा आदेश गढवाल पलटणीला दिला. गढवाल पलटणीचे अधिकारी चंद्रसिंग ठाकूर यांनी गोळीबाराला नकार दिल्यामुळे न्यायालयाने त्यांना जबर शिक्षा केली. पुढील सत्याग्रह पाहूयात. सोलापूरचा सत्याग्रह. सोलापूरमधील गिरणी कामगारांनी 6 मे 1930 रोजी हरताळ पाळून मोर्चा काढला. मोर्चावर केलेल्या गोळीबारात शंकर शिवदारे यांच्यासह अनेक स्वयंसेवक मृत्युमुखी पडले. जनतेने सरकारी इमारती, रेल्वे व पोलीस स्टेशन, न्यायालये इत्यादींवर हल्ले केले. सरकारने मार्शल लॉ म्हणजेच लष्करी कायदा पुकारून दडपशाही केली. मलाप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन व श्रीकृष्ण सारडा यांना फाशी दिली. पुढील सत्याग्रह पाहूयात. धारासना सत्याग्रह. 4 मे 1930 रोजी गांधीजींना अटक केल्यानंतर सरोजिनी नायडू यांच्या नेतृत्वाखाली धारासना येथे मिठाचा सत्याग्रह करण्यात आला. महाराष्ट्रात वडाळा, मालवण, शिरोडा या ठिकाणी मिठाचे सत्याग्रह झाले. यापुढील सत्याग्रह पाहूयात. जंगल सत्याग्रह. जेथे मिठागरे नव्हती तेथे जनतेने जंगलविषयक कायदे मोडण्यासाठी सत्याग्रह केले. या सत्याग्रहांमध्ये आदिवासींनी मोठ्या संख्येने भाग घेतला. महाराष्ट्रात बिळाशी, संगमनेर, चिरनेर, कळवण, पुसद येथे जंगल सत्याग्रह झाले. पुढील सत्याग्रह पाहूयात. परदेशी कापडांवर बहिष्कार. मुंबईत परदेशी मालाची वाहतूक करणारी वाहने आंदोलनकर्त्यांनी अडवून धरली. गिरणीत काम करणारे बाबू गेनू सईद यांनी या बहिष्कार आंदोलनात बलिदान दिले. हे बलिदान राष्ट्रीय चळवळीला प्रेरणादायी ठरले. आता आपण गोलमेज परिषदांविषयी माहिती घेऊयात. भारताशी संबंधित घटनात्मक प्रश्नांचा विचार करावा असे इंग्लंडचे प्रधानमंत्री रॅमसे मॅकडोनाल्ड यांचे मत होते. यासाठी त्यांनी 1930 ते 1932 या दरम्यान लंडन येथे आयोजित केलेल्या 3 परिषदांना गोलमेज परिषदा असे म्हणतात. पहिली गोलमेज परिषद रॅमसे मॅकडोनाल्ड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्या गोलमेज परिषदेला डॉ बाबासाहेब आंबेडकर, बॅरिस्टर जीना, सर तेजबहादूर सप्रू इत्यादी नेते उपस्थित होते. भारतात संघराज्याची स्थापना आणि केंद्रीय स्तरावर जबाबदारी शासन पद्धती या विषयावर परिषदेत चर्चा झाली. राष्ट्रीय सभा या देशाच्या प्रातिनिधिक संस्थेचा
प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित नसल्याने परिषदेतील चर्चा निष्फळ ठरली. गांधी आयर्विन करार. 1931 साली गांधीजींची तुरुंगातून मुक्तता केल्यावर व्हाईसरॉय आयर्विन व गांधीजी यांच्यात करार झाला. या करारानुसार ब्रिटिश सरकारने भारताच्या प्रस्तावित राज्यघटनेमध्ये जबाबदार राज्यपद्धतीचा स्वीकार करण्याची हमी दिली. राष्ट्रीय सभेने सविनय कायदेभंग चळवळ मागे घेऊन दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजर राहण्याचे आश्वासन दिले. आपण दुसऱ्या गोलमेज परिषदेविषयी माहिती घेऊयात. 1931 साली झालेल्या या परिषदेला विविध जाती जमाती संघटना व संस्थानिक यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधी तर दलितांचे प्रतिनिधी म्हणून डॉ आंबेडकर हजर होते. परिषदेत अल्पसंख्याकांचा प्रश्न आणि भावी संघराज्याच्या घटनेच्या स्वरूपाबाबत मतैक्य न झाल्याने ही परिषद अयशस्वी ठरली. दुसऱ्या गोलमेज परिषदेत डॉ आंबेडकरांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली होती. या परिषदेनंतर प्रधानमंत्री रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा घोषित करून ही मागणी मान्य केली. गांधीजींचे उपोषण. दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर भारतात परतलेल्या गांधीजींनी सविनय कायदेभंग चळवळ पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यावर सरकारने त्यांना एरवडा तुरुंगात ठेवले. जातीय निवाड्यानुसार हिंदू समाजाची होणारी विभागणी त्यांना मान्य नव्हती. यामुळे या निवाड्याविरुद्ध त्यांनी तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले. त्याचवेळी झालेल्या पुणे कराराविषयी माहिती घेऊयात. दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाच्या मागणीचा पुनर्विचार करण्याची विनंती राष्ट्रीय सभेच्या नेत्यांनी डॉ आंबेडकरांना केली. राष्ट्रहित लक्षात घेऊन आंबेडकरांनी एरवडा तुरुंगात गांधीजींची भेट घेतली. या भेटीत या दोन्ही नेत्यांमध्ये जो करार झाला त्यालाच पुणे करार असे म्हणतात. या करारानुसार दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव जागांची तरतूद करण्यात आली. आपण आता तिसऱ्या गोलमेज परिषदेची माहिती घेऊयात. नोव्हेंबर 1932 लंडनमध्ये तिसरी गोलमेज परिषद भरवण्यात आली. राष्ट्रीय सभेने या परिषदेवर बहिष्कार टाकल्याने ही परिषदही अर्थहीन ठरली. कायदेभंग चळवळ पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर गांधीजींना सरकारने अटक करून तुरुंगात डांबले. सर्वत्र नागरी हक्काची गळचेपी केली. राष्ट्रीय सभा व तिच्या सहयोगी संघटना बेकायदेशीर ठरल्या. राष्ट्रीय सभेची कार्यालये व निधी ताब्यात घेण्यात आला. राष्ट्रीय वर्तमानपत्रे व साहित्य यांच्यावर निर्बंध घातले. 1934 गांधीजींनी सविनय कायदेभंग चळवळ मागे घेतली.